25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो ख्रिसमस? चला तर मग जाणून घेऊया. डिसेंबर महिना येताच एक मोठा सण येतो आणि तो म्हणजे नाताळ. या दिवसासाठी लोक घरे सजवतात, ख्रिसमस ट्री हा दिवस खास बनवण्यासाठी काही गोष्टी करतात. ख्रिसमसला अशी श्रद्धा आहे की सांताक्लूज येताच मुलांना भेटवस्तू देतो. धार्मिक मान्यतेनुसार सांताक्लूजला देवदूत मानले जाते. मुले त्यांच्या येण्याने आणि भेटवस्तू देण्याची अशी काही प्रात्यक्षिक देखील केली जातात. पण या दिवसामागचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का? शेवटी नाताळ सण 25 डिसेंबरलाच का साजरा केला जातो? चला तर मग जाणून घेऊया. दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस सण साजरा केला जातो. येशू ख्रिस्तांचा जन्म साजरा करण्यासाठी ख्रिसमस साजरा केला जातो. त्यांना देवाचे पुत्र देखील मानले जाते. इथे तुम्हाला हे देखील माहिती असले की ख्रिसमस हे नाव ख्रिस्तांच्या नावावरून आले आहे. त्यावेळी बायबलमध्ये येशूंची जन्मतारीख दिली नाही, परंतु तरीही दरवर्षी 25 डिसेंबरला ख्रिसमस सण साजरा केला जातो. अशा परिस्थितीत आपण समजू शकतो की येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. या तारखेवरून अनेक वाद झाले, परंतु इसवी सन पूर्व 226 पहिला रोमन ख्रिश्चन रोमन सम्राटांच्या काळात ख्रिसमस हा सण 25 डिसेंबरला साजरा केला जात असे. त्यानंतर काही वर्षांनी पोप ज्युलियर यांनी अधिकृतपणे येशूचा जन्म 25 डिसेंबर रोजी साजरा करण्याचे घोषित केले.